हाई फ्रेंड्स एल्लार्क्कुम साजि किचनिलेक्क स्वागतम इन्नत्ते एंडे रेसिपी ओरु कोकोनट पुड्डिंगिन्टेदाण तेंगापाल कोंडाण नम्मल ई पुड्डिंग उंडाक्कुन्नत वायिलिट्टाल अळिंजु पोवुन्न अत्रयुम सॉफ्ट आय पुड्डिंग आण इत एल्लारुम इतेपोले उंडाक्कि नोक्कण अडिपोळि पुड्डिंग आण ट्टो पुड्डिंग उंडाक्कानायिट्ट एन्तोक्के साधनंगळा वेंडे नमुक्क नोक्कियालो फस्ट नमुक्क वेंडत कोकोनट मिल्क आण और तेगे तेपाल या वे ग्रेट कोकोनट चरगिया ते कुछ डेकट वेटे नमुक वे चाइना ग्रास और पत् ग्राम चाइना ग्रास या वे अर लिटर पा नमुक मिल्क मेड वेम इत्र वे नुचमात्रू या ग्लास पंचसार आवश्यक नमुक कूट कुछ अब या चाइना ग्रास कवर पोटे नमक पात्र कुतिरा वे कुछ समय कुतिरा वे नमुक अब नमुक पेट कल कुछ हार्ड आईटर कत् कटी कुछ वेर काल कप वे नमक कुतिरा वे या मुंगि निकल वेलान याचू पुति आ समय नमु पा तिपच पुडिंग या पुडिंग पात्र अल्पर पाकट पाले अब ना चूड़ा वरटे चूड़ा वो नमक नम्बे तेगापाल अवर वेट चूड़ावे पा चूड़ा समय या तोटी और पात्र चाइना ग्रास उरी नमक वा ना पाद ऐसी चूड़ा वन इे नमुक तेगापाल और कप तेगापाल और तेग पा कुछ वेलो अड़च मुझे या ना कटिपा तो ई पा चेक नाम कोकोनट पुडिंग पेरी फ्लेवर अदकिल वे वाले इलकाई वे एसनस चेक आवश्यक फुले कोकोनट पाल टेस्ट कुरक वरटे नमुक पंचसार चेत अद नमुक वेट ना पाल तेगापाल ना चूड़ा वन अल्प नमुक ना उच्च चाइना ग्रास अरचल या वे वे अरचो इन कटोन या अरचे नमुक मिल्क मेड या रु टेबिस्पू इत्र पंचसार चेक अत्र मैं कटा ना मिक्स नमुक कुछ षुगर चेरत मिल्क मेडि बाकी नमुक पंचसार चेत पुडिंग ना मधुर वेण या रु टेबिस्पून अब नमुक नोक वे चेत इंप मधुर कुे अब या बाकी मधुर कूड़े चेरत अब या करक्टर ग्लस पंचसार या चेती इन नमुक मधुर नोक पोरे मिल्क मेड चेरत कुछ मधुर वे पुडिंग ना मधुर वे नमुक और टेबिस्पू या मिल्क मेड चेरतीटे मिल्क मेड वेण पंचसार मानि चेक निर्बंध मिल्क मेड वे वीटी चेरको इन कुछ कुरक वरटे अब नमुक ग्यास ऑफ कुरक वरिदेम नमक ऑफ तुम्हें शेष और पुडिंग ट्रेल वे फ्रिड वे पुत ना माटे कुरे कल वेनल मा पे मे सौंड कौल ना मा पे या ऑफ अब या फ्राई पैन अड़पत वेकट फ्राई चेकें नमुक पुडिंग डेकटे अब कोकोनट पुडिंग कोकोनट ते वे डेकटे इतना गोल्डन कलर आवे नमुक फ्राई चेक कलर आई वे नमुक वेट कुरे लेंंगी आई वीडियो
നമ്മുടെ തേങ്ങ ഇപ്പോ ഏകദേശം വറവായി വന്നിട്ട് നമുക്ക് അതിലേക്ക് ഒരു ടേബിൾ സ്പൂൺ പഞ്ചസാര ഇട്ട് കൊടുക്കാം അതൊന്ന് മെൽറ്റ് ചെയ്യട്ടെ ഇപ്പോ നമ്മൾ ഡെക്കറേഷനില കോക്കനട്ട് ഇടാം നന്നായി ഫ്രൈ ആയി വന്നിട്ടുണ്ട് നമുക്ക് പുഡിംഗ് സെറ്റ് ആയതിനു ശേഷം മേലെ നമുക്ക് ഡെക്കറേറ്റ് ചെയ്ത് കൊടുക്കാം പുഡിംഗ് ഇവിടെ റെഡി ആയിട്ടുണ്ട് ഇനി ഞാൻ പുഡിംഗ് ഒരു സെർവിംഗ് ഡിഷിലേക്ക് ഒഴിച്ചു കൊടുക്കാനാണ് രണ്ട് മണിക്കൂറാവും ഒന്ന് സെറ്റ് ആയി വരാന് ഫ്രിഡ്ജിന്റെ താഴത്തെ കളിയിൽ തന്നെ വെച്ചാൽ മതി പെട്ടെന്ന് എടുക്കണമെങ്കിൽ നമുക്ക് ഫ്രീസറിൽ വെച്ച് സെറ്റാക്കാം സെറ്റ് ആയതിനു ശേഷം നമുക്ക് ഡെക്കറേറ്റ് ചെയ്യാം അവരെ വെയിറ്റ് ചെയ്യാം അപ്പോഴത്തെ നമ്മൾ അടിപൊളി കോക്കനട്ട് പുഡിംഗ് ഇവിടെ റെഡി ആയിട്ടുണ്ട് വായിലിട്ടാൽ അലിഞ്ഞു പോകുന്ന അത്രയും സോഫ്റ്റ് ആയിട്ടുള്ള പുഡിംഗാണ് ഇത് എല്ലാവരും ഇതേപോലെ ഉണ്ടാക്കി നോക്കണേ എന്നിട്ട് എൻ്റെ വീഡിയോ ഇഷ്ടമാണെങ്കിൽ ലൈക്ക് ചെയ്യുക ഷെയർ ചെയ്യുക കമൻറ്റ് ചെയ്യുക സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യാത്തവരുണ്ടെങ്കിൽ പ്ലീസ് എൻ്റെ ചാനലൊന്ന് സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യണേ ഓക്കെ താങ്ക് യു ബൈ